नमस्कार विद्यार्थी मित्र हो नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण बोर्डाच्या घटकनिहाय प्रश्नपेढीचा जो सराव करतो आहोत तर या सराव मालिकेतील हा व्हिडिओ क्रमांक अठरा आहे आपण विभाग पाच उपयोजित लेखनामधील पत्रलेखन हा घटक अभ्यासतो आहोत आपण प्रश्नपेढीतील पत्रलेखनावरची जी कृती आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न पाचवा अ असतो तो पत्रलेखनावरती असतो आणि एकूण गुण यासाठी सहा असतात दोन पैकी आपल्याला एक कोणतंही पत्र लिहायचं असतं आपण आपल्या प्रश्नपेढीमध्ये ही पत्रलेखनावरची जी चौथी कृती आहे तर ती पाहणार आहोत पहा इथे काय कृती दिलेली आहे ती पहिल्यांदा आपण समजावून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पत्रलेखन करणं अतिशय सोपं जातं पहा प्रश्न पाचवा अ जो आहे खालील कृती सोडवा गुण सहा आहेत यासाठी आणि आपल्याला इथे काय कृती दिलेली आहे ती पहा की पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा एक जाहिरात आपल्याला दिलेली आहे आणि या जाहिरातीनुसार आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे म्हणजेच या जाहिरातीला अनुसरून आपल्याला दोन पत्र दिलेले आहेत आणि यापैकी एक पत्र आपल्याला कृती पत्रिकेमध्ये लिहायचं असतं आता काय आहे जाहिरात पाहूया आपण पहा आहे खलनिग्रहण आहे असं ब्रीद वाक्य आपल्या पोलिसांचं आहे आणि सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी हे पोलीस असतात आणि त्यांचं ती ब्रीदवाक्य आहे ते वरती ब्रिदरा ब्रीदवाक्य छापलेलं आहे म्हणजे अर्थातच ही पोलिसांची किंवा पोलिसांविषयीची जाहिरात आहे हे आपल्या लक्षात येतं आणि अर्थातच इथे पहा की पोलिस स्टेशन कारंजा तालुका कारंजा जिल्हा नागपूर अशा पद्धतीनं ही कारंजा पोलीस स्टेशन जे जिल्हा नागपूरमधील आहे तर त्याची ही जाहिरात आहे द्वारा आयोजित आणि यांच्याद्वारे ही आयोजित करण्यात आलेलं आहे काय तर अभिनव उपक्रम आणि एक वेगळा उपक्रम जो आहे तर तो इथे आयोजित केलेला आहे काय आहे तो उपक्रम तर महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव सदैव पाठी आणि महिला सुरक्षाविषयक जो हा उपक्रम आहे कि त्या की त्या उपक्रमाविषयी इथे माहिती दिलेली आहे की महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव सदैव पाठी आणि महिलांची सुरक्षितता हा फार मोठा प्रश्न असतो आपल्या समाजातील आणि त्यांच्यासाठी हे जे पोलिस आहेत पोलीस स्टेशन जे आहे तर या पोलीस स्टेशननं एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव सदैव पाठी अशा पद्धतीनं ह्या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि एक विनंती त्यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे की निर्भयपणे संपर्क साधावा म्हणजे न घाबरता तुम्ही संपर्क साधायचा सा आहे पोलीस स्टेशनशी जर महिलांना त्यांच्या कुठल्या कोणत्याही गोष्टींविषयी तक्रार करायची असेल तर न घाबरता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये यावं आम्हाला सांगावं असं आवाहन त्यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचं एक स्वतंत्र ॲप सुद्धा त्यांनी विकसित केलेलं आहे महिला सुरक्षा स्वतंत्र ॲप अशा पद्धतीनं हे ॲप आहे आणि निर्भयपणे आपण चोवीस तास या महिला ज्या असतील या ॲपच्या माध्यमातून आपल्या तक्रारी असतील किंवा त्यांच्यावरती जर अशा प्रकारचा कुठला अन्याय होत असेल तर त्या अन्यायाबद्दल एक तक्रार पोलीस स्टेशनला त्या करू शकतात आणि हे स्वतंत्र ॲप जे आहे तर ते महिला सुरक्षा विषयक तर ते त्या ठिकाणी ह्या महिलांसाठी पोलीस स्टेशननं काय केलेलं आहे की दिलेलं आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून या महिला पोलिसांशी त्वरित संपर्क साधू शकतात जय हिंद असं समारोप या जाहिरातीचा केलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं ही महिला सुरक्षाविषयक एक उपक्रम जो आहे तो कारंजा पोलीस स्टेशननं राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्याविषयीची ही जाहिरात जी आहे तर ती दिलेली आहे जाहिरातीतले सगळे तपशील आपण जाणून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला कोणत्या कृती म्हणजे कोणती दोन पत्र आपल्याला दिलेली आहेत की ते आपल्याला आता पाहायचे आहेत पहा इथे पहिलं पत्र आहे की विकास विद्यालय कारंजा येथील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने किशोरवयीन विद्यार्थ्यांकरिता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्याकरिता किंवा करण्यासाठी मान्य पोलीस अधिकारी यांना विनंती करणारे पत्र लिहा आणि इथे एक पत्र हे विनंती पत्र आहे आणि दुसरं पत्र जे आहे ते विकास विद्यालय कारंजा येथील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने कारंजा पोलीस स्टेशन येथील कार्यरत बांधवांनी अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा आणि हा अतिशय सुंदर छान असा अभिनव उपक्रम पोलीस स्टेशन मार्फत राबवण्यात आला त्याबद्दल सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करणारे एक पत्र जे आहे ते लिहायचं आहे म्हणजे या दोन पत्रांपैकी एक पत्र आपल्याला कृती पत्रिकेमध्ये लिहायचं आहे आपण इथं संपूर्ण कृती जी आहे ती समजून घेतलेली आहे सगळे तपशील आपण जाणून घेतलेले आहेत आणि याच्या आधारे कोणतंही एक पत्र जे आहे तर ते आपल्याला निवडायचं असतं आपण इथं ही दोन्ही पत्र कशी लिहिता येतील त्याचे जे नमुने आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे पत्रलेखनाचा सराव करायचा आहे पहा विद्यार्थी मित्र हो आपला प्रश्न पाचवा अ जो आहे खालील कृती सोडवा आणि त्याच्यामध्ये आपण आत्ताच जी कृती पाहिलेली आहे ती कृती तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसते आहे आणि आपल्याला इथे जे पहिलं पत्र पाहायचं आहे त्या पहिल्या पत्राचा सुरुवातीला आपण थोडा अर्थ समजून घेऊ की विकास विद्यालय कानंजा येथील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने किशोर सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यासाठी मान्य पोलीस अधिकारी यांना विनंती करणारे पत्र लिहा आता पहा हे पत्र कोण लिहिणार आहे तर विकास विद्यालय कारंजा येथील एका शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे विकास विद्यालय हे जी काय शाळा आहे या शाळेचा एक विद्यार्थी प्रतिनिधी हे पत्र जे आहे तर ते लिहिणार आहे विषय काय असणार आहे पत्राचा किशोर तर किशोरवयीन विद्यार्थी म्हणजे साधारणपणे नववी ते बारावी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत की ज्यांचा वयोगट हा किशोरवयीन अवस्थेतील विद्यार्थ्यांचा असतो तर त्यांच्याकरता की सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी मान्य पोलीस अधिकारी अर्थातच कोणतंही पोलीस स्टेशन असेल तर त्याचे जे प्रमुख अधिकारी असतात ते पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतात आणि म्हणून आपल्याला हे पत्र जे आहे ते मान्य पोलीस निरीक्षक यांना त्या ठिकाणी लिहावं लागेल आणि यांना विनंती करणार आपण हे पत्र लिहायचं आहे की तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक मार्गदर्शन या विषयावरती तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा असं आपण त्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करणार आहोत म्हणजे अशा पद्धतीनं ही कृती जी आहे ते आपण आता समजावून घेतलेली आहे आता याचं लेखन कसं करता येईल ते आपण बघूया पहा इथे आपलं हे विनंती पत्र आहे आपण इथे दिनांक टाकलेला आहे दिनांक बावीस एप्रिल दोन दो हजार आपण हे सगळं उजव्या बाजूला समासाला लागून अशा पद्धतीनं ईमेल स्वरूपातलं हे पत्रलेखन करतो आहोत तुम्ही आता हे सगळं शिकलेलात आपण हा सराव करतो हो। आहोत म्हणजे तुम्हाला पत्रलेखनाचा संपूर्ण आराखडा माहिती आहे आपलं पत्र अतिशय नीटनिटकं असलं पाहिजे छान दिसलं पाहिजे आणि उत्तम पद्धतीनं आपण ही कृती पूर्ण केली पाहिजे म्हणजे सहापैकी पैकी सहा गुण मिळायला काहीच हरकत नाही तर इथे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकवीस प्रति माननीय पोलीस निरीक्षक कारंजा पोलीस स्टेशन कारंजा तालुका कारंजा जिल्हा नागपूर अशा पद्धतीनं आपण इथं प्रति कोणाला तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि कारंजा पोलीस स्टेशनचे जे प्रमुख असतील ते म्हणजे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि म्हणून इथं मान्य पोलीस निरीक्षक कारंजा पोलीस स्टेशन कारंजा असं आपण म्हटलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना हे पत्र विनंतीपत्र लिहितो आहोत आता विषय काय आहे तर किशोरवयीन विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्याबाबत विनंती आणि किशोरवयीन जे विद्यार्थी आहेत तर त्यांना सुरक्षाविषयक आपण मार्गदर्शन करावं यासाठी आपण त्यांना हे विनंती करण्यासंदर्भामधलं हे पत्र जे आहे तर ते लिहितो आहोत आता पाहू आपण या विषयाला अनुसरून कसं लिहिता येईल हे पत्र की महोदय मी आजच दैनिक सर्व काळमध्ये आपल्या पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाची जाहिरात वाचली आपण राबवित असलेल्या उपक्रमाला आमच्या प्रशालेकडून मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा या उपक्रमांतर्गत आमच्या प्रशालेतील किशोरवयीन विद्यार्थ्यांना सुरक्षा विषयक मार्गदर्शन करावे यासाठी मान्य मुख्याध्यापकांच्या अनुमतीने विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी आपणास सदरचे पत्र लिहित आहे म्हणजे पहिला परिचद आणि त्याच्यामध्ये आपला विषय जो आहे तो आपण स्पष्ट केलेला आहे आता आपण ह्या विषयाला अनुसरून काय लिहिता येईल ते पाहूया म्हणजे ह्या कृतीला अनुसरून एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आपली ओळख आहे आपण नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोलीस व नागरिक यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असता महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव सदैव पाठी हा अभिनव उपक्रम महिलांच्या सुरक्षेसाठी राबवून या बाबतीत आपण किती संवेदनशील आहात हे दाखवून दिले आहे महिला सुरक्षा स्वतंत्र ऍपच्या माध्यमातून महिलांना सुरक्षेची हमी दिली आहे संरक्षणा एक खल आहे हे ब्रिद वाक्य अशा उपक्रमांमुळे अधिक उजळून निघेल यात शंका नाही आमच्या प्रशालेतील इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकत असलेल्या एकूण चारशे पन्नास किशोरवयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना आपण या संदर्भात मार्गदर्शन केल्यास विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती होईल या, या वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे त्यांना योग्य जाणीव व्हावी असे वाटते आपण या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रशालेत यावे अशी आपणास विनंती आहे आपण आमच्या विनंतीचा स्वीकार कराल असा विश्वास आहे आपणास सोयीस्कर दिनांक व वेळ कळविल्यास कार्यक्रमाचं नियोजन करता येईल या संदर्भात आपण माझ्या या ईमेलला उत्तर देऊन कळवावे ही विनंती अशा पद्धतीनं आपण ह्या पोलीस अधिकाऱ्यांना हे विनंती पत्र जे आहे तर ते लिहिलेलं आहे आपला विश्वासू समारोप करायचा आहे अ ब क पत्ता विद्यार्थी प्रतिनिधी विकास विद्यालय कारंजा तालुका कारंजा जिल्हा नागपूर ईमेल आपण कल्पनेनं टाकलेला आहे विकास विद्या मंदिर असं आपण जर नाव पकडलं तर व्ही व्ही एम असं कल्पनेनं आपण हे ईमेल जो आहे तर तो त्याचं नाव देऊ शकतो व्ही व्ही एम ॲट जीमेल डॉट कॉम आणि मोबाईल क्रमांक जो आहे तो पण अभिरूप स्थितीतला कल्पनेनं आपण दहा अंकी काय करायचं आहे लिहायचं आहे अशा पद्धतीनं हे विनंती पत्र जे आहे तर ते आपण काय केलेलं आहे पूर्ण केलेलं आहे आता दुसरं पत्र काय लिहायचं तर तो आपण पहिल्यांदा समजावून घेऊ दुसऱ्या पत्राचा विषय आहे की विकास विद्यालय कारंजा येथील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पोलीस स्टेशन येथील कार्यरत बांधवांनी अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा म्हणजे या पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन हा जो काय अभिनव असा उपक्रम जो आहे तो राबवलेला रा आहे त्याबद्दल या सर्व पोलीस बांधवांचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे म्हणजे हे अभिनंदनाचं या पत्र आहे आता आपण हे अभिनंदनाचं पत्र कसं लिहिता येईल ते आपण पाहूया पहा आपण ह्या आहे अभिनंदन पत्र दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकवीस प्रतिमान्य पोलीस निरीक्षक अर्थातच हे जरी आपण कर्मचाऱ्यांना पत्र लिहिणार असलो तरी त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्फतच आपण हे त्यांच्यापर्यंत पत्र पोहचवतो आहोत आणि म्हणून ते पोलीस स्टेशनचे जे प्रमुख अधिकारी असणार आहेत ते अर्थातच मान्य पोलीस निरीक्षक कारंजा पोलीस स्टेशन कारंजा तालुका कारंजा जिल्हा नागपूर विषय आहे महिला सुरक्षेसाठी राबविलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि अशा पद्धतीने आपण इथं विषय लिहिलेला आहे आता आपण कसं अभिनंदन यांचं करायचं ते इथे पाहूया की मी आजच दैनिक सर्व काळमध्ये आपल्या पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाची जाहिरात वाचली आपण राबवित असलेल्या उपक्रमाला आमच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा हा उपक्रम आपण व आपले सर्व कर्मचारी करीत असलेल्या या कार्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम मनकपूर्वक अभिनंदन विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी मान्य मुख्याध्यापकांच्या अनुमतीने आपणास सदरचे पत्र लिहित आहे एक कर्तव्यदक्ष अिकरी अशी आपली ओळख आहे आपण नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोलीस व नागरिक यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असता महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव सदैव पाठी हा अभिनव उपक्रम महिलांच्या सुरक्षेसाठी राबवून या बाबतीत आपण किती संवेदनशील आहात हे दाखवून दिले आहे महिला सुरक्षा स्वतंत्र ॲपच्या माध्यमातून महिलांना सुरक्षेची हमी दिली आहे महिला आपल्याशी निर्भयपणे संपर्क साधतात व तितक्याच तत्परतेने आपण त्याची दखलही घेतात त्यामुळे पोलिसांबद्दल महिलांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी मनापासून काम करत आहेत महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणं समाजातील अपप्रवृत्तींना रोखणे कायद्याची कडक अंमलबजावणी करणे यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्नशील आहात आपला हा संपूर्ण प्रयत्न महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास वाटतो सदरक्षणाय खरनिग्रहण आहे हे ब्रीदवाक्य अशा उपक्रमांमुळे अधिक उजळून निघेल यात शंका नाही या उपक्रमाबद्दल आपले व आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पुनश्च एकदा मनकपूर्वक अभिनंदन पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा आपला विश्वासू क पत्ता विद्यार्थी प्रतिनिधी विकास विद्यालय कारंजा तालुका कारंजा जिल्हा नागपूर ईमेल आपण इथं तयार केलेला आहे आणि मोबाईल क्रमांक अशा पद्धतीनं आपण हे अभिनंदन पत्र सुद्धा इथे पूर्ण केलेलं आहे म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं पत्र असू दे ते दिलेल्या चा कृतीच्या आधारे छान पद्धतीनं लिहू शकतो पण मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे सराव आवश्यक आहे हे दोन्ही पत्र जेव्हा तुमच्या वहीमध्ये येतील तुम्ही त्याचा सराव कराल लिहाल तेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा त्याची ते एक रचना जी आहे किंवा आपल्या वहीमध्ये लिहिल्यानंतर हे पत्र कसं दिसेल म्हणजे तुमची तुम्हाला कल्पना येऊ शकेल आणि अशाच पद्धतीनं आपण जेव्हा बोर्डाची कृतीपत्रिका लिहिणार आहोत तेव्हा आपल्याला त्याचं जे सादरीकरण आहे ते अधिक छान प्रकारे करता येऊ शकेल आपल्याला लिहिणं सुचू शकेल आणि म्हणून हाताखालून जाणं गरजेचं आहे आणि म्हणून ही पत्रं जी असतील किंवा ह्या सराव मालिकेमध्ये जे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर त्यांचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे वहीमध्ये त्याचं लेखन करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र हो हा व्हिडिओ आज आपण या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ सहित हा व्हिडिओ सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा आपण इथेच थांबू धन्यवाद